Today we are going to discuss solid state part 21, HSC board Maharashtra 12th chemistry. Today we are going to discuss insulators. In insulators, the valence band is completely filled with electrons and the conduction band is empty. आपण बघितलं बँड थिअरीमध्ये आपल्याला सांगितलंय की प्रत्येक सॉलिडमध्ये दोन प्रकारचे बँड तयार होतात. लोअर एनर्जी लेवलमुळं व्हॅलन्स बँड तयार होतो, हायर एनर्जी लेवलमुळं कंडक्शन बँड तयार होतो. तर इन्सुलेटर्समध्ये जो व्हॅलन्स बँड असतो, जो लोअर एनर्जी लेवलमुळं तयार झालेला, तो कम्प्लिटली फिल्ड असतो. आणि कंडक्शन बँड जो हायर एनर्जी लेवलनं तयार झालेला असतो, तो पूर्णपणे रिकामा असतो. आणि इलेक्ट्रिसिटीच्या कंडक्शनसाठी आपल्याला इलेक्ट्रॉन हे कंडक्शन बँडमध्ये असावे लागतात. मग इन्सुलेटरच्या कंडक्शन बँड हा एम्प्टी असल्यामुळं ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही. आता दुसरी एक पॉसिबिलिटी अशी होऊ शकते की व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये जर आले तर, परंतु इथं ती पण शक्यता नसते, कारण व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँडमध्ये भरपूर मोठा गॅप असतो. म्हणजे समजा आपण बाहेरनं एनर्जी पुरवली तरीसुद्धा हे व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन ह्या कंडक्शन बँडमध्ये जाऊ शकत नाहीत, कारण त्या दोघांमध्ये असणारा एनर्जी गॅप अतिशय मोठा असतो. त्यामुळे व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये जाऊ शकत नाहीत. आणि कंडक्शन बँड हा पूर्णपणे रिकामा राहत असल्यामुळं तो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकत नाही. आणि म्हणून इन्सुलेटर्स हे इलेक्ट्रिसिटी अतिशय कमी प्रमाणात किंवा निग्लिजिबल अमाऊंटमध्ये कंडक्ट करतात किंवा कंडक्टच करत नाहीत असं आपण म्हणूया. बघा, हा एम्प्टी कंडक्शन बँड इन्सुलेटरच्या बाबतीत आणि हा भरलेला व्हॅलन्स बँड. आता ह्या बँडमधनं ह्या बँडमध्ये इलेक्ट्रॉन जायला जी काही एनर्जी लागते, समजा आपण ती हीटद्वारे सप्लाय केली, म्हणजे आपण त्या पदार्थाला उष्णता दिली, तरीसुद्धा ह्या व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन्स ह्या एम्प्टी कंडक्शन बँडमध्ये जाऊ शकत नाही, कारण हा जो गॅप आहे तो अतिशय मोठा असतो. आणि म्हणून अशा झोनला फॉरबिडन झोन असं म्हणतात. म्हणजेच इन्सुलेटरच्या बाबतीत एम्प्टी कंडक्शन बँडमध्ये आणि फिल्ड व्हॅलन्स बँडमध्ये अतिशय मोठा लार्ज एनर्जी गॅप असतो. द व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड इन इन्सुलेटर्स आर सेपरेटेड बाय ए लार्ज एनर्जी गॅप कॉल्ड फॉरबिडन झोन ॲज शोन इन फिगर 1.24. व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड इन्सुलेटर्समध्ये भरपूर मोठा एनर्जी गॅप असतो, ज्याला आपण फॉरबिडन झोन असं म्हणतो, जे आपण फिगर 1.24 बघितलेलं आहे. फॉरबिडन झोन, लार्ज एनर्जी गॅप. हेअर थर्मल एनर्जी इज इनसफिशियंट टू प्रमोट इलेक्ट्रॉन्स फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड. ॲज अ रिझल्ट द कंडक्शन बँड रिमेन्स व्हॅकंट. द मटेरियल इज देअरफोर अँड इन्सुलेटर. समजा आपण बाहेरची थर्मल एनर्जी पुरवली, म्हणजे उष्णता दिली, तरीसुद्धा ती अपुरी पडते. कशासाठी? तर इलेक्ट्रॉनला प्रमोट करण्यासाठी, व्हॅलन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये. म्हणजेच किती जरी आपण बाहेरनं थर्मल एनर्जी पुरवली, ती एनर्जी घेऊनसुद्धा इलेक्ट्रॉन व्हॅलन्स बँडमधनं कंडक्शन बँडमध्ये जाऊ शकत नाहीत. आणि त्यामुळं कोणत्याही टेम्परेचरला हा कंडक्शन बँड हा रिकामाच राहतो. आणि म्हणून ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकत नाहीत. म्हणजे लक्षात ठेवायचं, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्यासाठी कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन्स पाहिजे. सेमीकंडक्टर्स. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर मटेरियल इज इंटरमिजिएट बिटवीन दॅट ऑफ मेटल्स अँड इन्सुलेटर्स. द मेटलॉइड्स सिलिकॉन अँड जर्मेनियम आर सेमीकंडक्टर्स. आपल्याला माहित आहे सेमी म्हणजे मेडियम, मध्यम असा असणारा कंडक्टर, म्हणजे यांची कंडक्टिव्हिटी मेटलपेक्षा कमी आणि इन्सुलेटरपेक्षा जास्त. म्हणजेच ते मध्ये असतात, मेटलच्या म्हणजेच कंडक्टरच्या आणि नॉन मेटलच्या म्हणजेच इन्सुलेटरच्या मध्ये असतात. सगळे मेटलॉइड्स हे सेमीकंडक्टर्स असतात, लाईक सिलिकॉन, जर्मेनियम. Like insulators, the valence band in semiconductor is completely filled with electrons and conduction band is empty. Insulator pramanas, hence valence band ha purnapane bharlela astu electrons ni ani conduction band empty astu manje rikama astu. However, the energy gap between the two bands is smaller than that in an insulator. Figure 1.25.
आपल्याला माहित आहे जसं इन्सुलेटरमध्ये व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड होते, कंडक्शन बँड हा एम्प्टी होता, व्हॅलन्स बँड हा भरलेला होता, तसंच सेम टू सेम आहे सेमी कंडक्टरमध्ये. व्हॅलन्स बँड त्यांचा पूर्णपणे भरलेला आहे, कंडक्शन बँड रिकाम आहे. पण एक वेगळेपणा आहे त्यांच्याकडं की जो गॅप असतो व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँडमध्ये, भरलेल्या व्हॅलन्स बँडमध्ये आणि रिकाम्या कंडक्शन बँडमध्ये, तो गॅप हा स्मॉल असतो. त्यामुळं थोडीशी जरी उष्णता मिळाली, थर्मल एनर्जी मिळाली, की ह्या व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन्स ह्या कंडक्शन बँडमध्ये जाऊ शकतात आणि कंडक्शन बँडमध्ये गेलेले इलेक्ट्रॉन इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात. म्हणजेच सेमी कंडक्टर्स हे नॉर्मल टेम्परेचरला त्यांचे इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्स बँडमध्ये असल्यामुळं इन्सुलेटर्स असतात. पण टेम्परेचर वाढवलं की इथले व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन इथं कंडक्शन बँडमध्ये गेल्यामुळं हायर टेम्परेचरला ते कंडक्टर्स बनतात. म्हणजेच ते नॉर्मल टेम्परेचरला इन्सुलेटर्स आहेत आणि हायर टेम्परेचरला कंडक्टर्स आहेत. ॲट अ टेम्परेचर अबोव ॲब्सोल्यूट झिरो ए फ्यू इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलन्स बँड हॅव इनफ थर्मल एनर्जी टू जम्प थ्रू द स्मॉल बँड गॅप अँड ऑक्युपाय हायर एनर्जी कंडक्शन बँड. द कंडक्शन बँड दस becomes partially filled and the valence band becomes partially empty. जर आपण झिरो केल्विनच्या ॲब्सोल्यूट झिरोवरच्या टेम्परेचरचा जर वरचा विचार केला तर व्हॅलन्स बँडमधल्या इलेक्ट्रॉनकडे पुरेशी थर्मल एनर्जी असते, ते त्या जंप करतील त्या स्मॉल बँड गॅपमधून आणि व्हॅलन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये जातील. म्हणजेच व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये गेल्यामुळे व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन कमी होतील आणि कंडक्शन बँडमध्ये वाढतील. म्हणजेच कंडक्शन बँड जो पूर्वीचा रिकामा होता तो पार्शियली फिल्ड होईल आणि जो व्हॅलन्स बँड कम्प्लिटली फिल्ड होता तो त्याच्यातले इलेक्ट्रॉन्स गेल्यामुळं पार्शियली एम्प्टी होईल. The electrons in conduction band are free to move. When electric potential is applied to a semiconductor, it conducts a small amount of electricity. ज्यावेळेस कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात ते फिरायला मोकळे असतात, म्हणजेच ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात. म्हणून ज्यावेळेस आपण बाहेरनं इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे प्लस मायनस असं विभवांतर आपण ज्यावेळेस अप्लाय करतो इलेक्ट्रिक पोटेन्शियल, त्यावेळेस ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात पण त्याची अमाऊंट स्मॉल असते. सच ए प्युअर सेमीकंडक्टर मटेरियल व्हिच हॅज व्हेरी लो बट फायनाईट इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इज कॉल्ड ॲज इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. म्हणून असे जे शुद्ध स्वरूपातले सेमीकंडक्टर असतात की ज्यांच्यामध्ये अगदी कमी कंडक्टिव्हिटी असते परंतु एक फायनाईट अमाऊंट असते, अशा सेमीकंडक्टरला इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर असं म्हणतात. म्हणून प्युअर टाईपच्या सेमीकंडक्टरला इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर असं म्हणतात, ज्यांची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी अतिशय कमी असते परंतु निश्चित स्वरूपाची असते. द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ ए सेमीकंडक्टर इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. दिस इज बिकॉज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स with sufficient energy so as to get promoted to the conduction band increases as temperature rises. आपल्याला माहित आहे जसजसं टेम्परेचर वाढवत जाऊ तसतशी इलेक्ट्रॉनची थर्मल एनर्जी वाढत जाणार आणि त्यामुळे व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन सहजासहजी कंडक्शन बँडमध्ये जाऊ शकणार. म्हणजेच व्हॅलन्स बँडमधनं कंडक्शन बँडमध्ये जाणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या वाढल्यामुळं इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्याचं प्रमाण वाढणार. म्हणजेच जसजसं टेम्परेचर वाढेल तसतशी सेमीकंडक्टरची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी वाढते. Thus, at higher temperature, there are more mobile electrons in the conduction band and more vacancies in the valence band than at lower temperature. म्हणून कमी टेम्परेचरपेक्षा हायर टेम्परेचरला सेमीकंडक्टरमध्ये कंडक्शन बँडमध्ये अतिशय जास्त इलेक्ट्रॉन्स असतात जे सतत फिरत असतात, मोबाईल इलेक्ट्रॉन्स असतात, आणि व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन गेल्यामुळे व्हॅलन्स बँडमध्ये व्हॅकन्सीज म्हणजे रिकाम्या जागा होतात. In fact, semiconductors are insulators at low temperature and conductors at high temperature. म्हणजेच आपण थोडक्यात म्हणू शकतो सेमीकंडक्टर हे लो टेम्परेचरला
इन्सुलेटर्स असतात, कारण कंडक्शन बँडमध्ये कमी इलेक्ट्रॉन असतात. आणि हायर टेम्परेचरला मात्र खालचे इलेक्ट्रॉन वर गेल्यामुळं, म्हणजे व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये गेल्यामुळं ते इलेक्ट्रिसिटी मोठ्या प्रमाणात कंडक्ट करतात आणि म्हणून हाय टेम्परेचरला ते कंडक्टर्स असतात. रिमेंबर, लक्षात ठेवा, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल्स डिक्रीजेस अँड दॅट ऑफ सेमी कंडक्टर इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. आपण मेटल सेक्शनमध्ये बघितलं, टेम्परेचर वाढलं की मेटलची कंडक्टिव्हिटी डिक्रीज होते, परंतु सेमी कंडक्टरची मात्र टेम्परेचर वाढवलं की कंडक्टिव्हिटी वाढते. मेटलची कमी होण्याचं कारण व्हायब्रेशनल मोशन्स वाढतात, त्यामुळे इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो, इंटरप्शन्स ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, आणि त्यामुळे मेटलची कंडक्टिव्हिटी टेम्परेचर वाढलं की कमी होते. परंतु सेमी कंडक्टरची मात्र कंडक्टिव्हिटी वाढते, कारण व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये जायला लागतात आणि कंडक्शन बँडमध्ये भरपूर इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्याचं प्रमाण वाढतं. थँक्यू.